सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दिनांक 19 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी तन्वीर रंगरेज या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासह शेजारील गावांमध्ये देखील खळबळ उडाली. यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडू लागल्याने प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान या घटनेतील जखमी झालेला तन्वीर रंगरेज हा येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून या घटनेबद्दल अधिक माहिती देत त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. रंगरेज कोपरगाव ते राहणारा, माझ्यावर पहिले खोटे गुन्हे टाकण्यात आले 9-9 ला. तिचं कारण असं का सचिन ठोळे व जीओशी पी ए आमदार साहेबांचा यांना मी विचारपूस केली कॉन्ट्रॅक्टरबद्दल, तर त्यांनी माझ्यावर म्हणजे तू कोण हा विचारणार, तर त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा टाकला 9 तारखेला 9-9 च्या. त्याच्यानंतर सगळेजणं जाऊन पोलीस स्टेशनमध्ये माझ्याबद्दल तक्रार दिली, नाही का त्या टायमाला मी नसताना त्याचे पुरावे मी त्यांना दिले, तरी त्यांनी माझ्यावर तो खोटा गुन्हा टाकला. व त्याच्यानंतर 19 तारखेला माझ्या संघ मी कोपरगाववरून बाहेर जात असताना माझ्या मागं इनोव्हा गाडी आली, त्याचे पण माझ्याकडे फुटेज आहे. त्यांनी माझ्यावर येऊन गोळीबार केला व त्यांनी खोटी फिरत तिथं दिली का, आणि मी त्यांच्यावर फायर केला. या बघा, माझ्या पूर्ण राईट साईडला गोळ्या लागेल, नाही का इकडच्या, या बघा इथं, या इथं छातीवर, हे सगळं फक्त हे राजकीय लोकांचा त्यांना सपोर्ट आहे. ते आमदार यांचे पी ए जोशी यांनी सगळ्यांनी मिळून आणि यांचे राजकीय अध्यक्ष ते गंगुले साहेब असे त्यांचे काही लई लोक आहे का, त्यांचे नावं मला माहीत नाही, नाही का, यांनी सगळ्यांनी मिळून मला खोट्या गुन्ह्यात हे केलं आणि माझ्यावर फायरिंग करून माझ्यासोबत ज्यांनी मला वाचवलं त्यांचे नावं त्यांनी त्याच्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली बळजबरी, म्हणजे नाही का ज्यांनी मला वाचवलं त्यांना पण फसवलं यांनी फक्त राजकीय प्रेशरांनी, नाही का. तर सगळ्यांना माझी एक विनंती आहे का, माझ्या याच्यात सगळ्यांनी सहकार्य करावा. हे फक्त इथं लोकशाही आहे का हुकुमशाही तेच कळत नाही मला, नाही का. आज मला कोपरगाव सोडून येवल्यात उपचार घ्यावा लागतंय. मी काल कोपरगाव पोलीस स्टेशनला पण फोन केलं, काही लोक मला संशयित तिथं दिसले, त्यांना म्हणलं मला हे द्या पोलिस पाठवा मला प्रोटेक्शनला, तरी त्यांनी काही प्रोटेक्शनला पाठवणे, त्याची माझ्याकडं पण रेकॉर्डिंग आहे, मी ते लोक बघितले. तर मा याच्यात फक्त राजकीय ये, आत्तापर्यंत माझे 16 दिवस झाले, माझा जवाब पण घेण्यात नाही आला का, भो कशी काय झालं म्हणून फक्त खोटा गुन्हा तिकडे घेऊन टाकला आणि माझा जवाब घेतलेला नाही, काहीच नाही. फक्त इथं पोलीस स्टेशनला सगळ्यांनी फक्त हे केलेलं आहे, नाही का, राजकीय लोकांनी तिथं दबाव टाकेल म्हणून पोलिस पण मला सपोर्ट करत नाही आहे. फक्त मी त्यांना फोन करतोय, ते माझे फोन कट करताय, नाही का, माझ्यावर लय अत्याचार चालू आहे सगळ्यांनी, याची मी याचा निषेध करतो, नाही का. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला.